उल्वे नोड येथे श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, भारतीय जनता पार्टी उल्वे नोड एक आणि जीवदानी महिला उत्कर्ष मंडळाच्या वतीने दही अंडी उत्सव मोठ्या उत्साहात आयोजित केला होता. 2 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर यंदा हा उत्सव साजरा होत असल्याने गोविंदा पथकांमध्ये नवा जोश संचारला होता. उल्वे नोड येथे आयोजित केलेल्या या दही अंडी उत्सवात तब्बल 1,55,555 रुपयांचे पारितोषिके देण्यात आली. या उत्सवाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत गोविंदा पथकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. उल्वे नोड येथे सेक्टर 19 येथील भूमिपुत्र भवनाच्या बाजूला श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, भारतीय जनता पार्टी उल्वे नोड आणि जीवदानी महिला उत्कर्ष मंडळाच्या वतीने दही अंडी उत्सव 2022 आयोजन केले असून यंदाचे हे या उत्सवाचे 3रे वर्ष होते. या उत्सवात 1,55,555 रुपयांची पारितोषिके गोविंदा पथकांना देण्यात आली. दही अंडीच्या ठिकाणी आयोजकांच्या वतीने मनोरंजनात्मक गीत नृत्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. ही दही अंडी फोडण्याचा मान विचुंबे येथील दुर्गा माता दही अंडी पथकाला मिळाला. त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 51,000 रुपये आणि भव्य सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. दरम्यान दिवसभरात ठाणे, कल्याण, नवी मुंबई, उरण, पेण तसेच चेन्नई एका पथक असे 55 गोविंदा पथकांनी या ठिकाणी भेट देत सलामी दिली. यावेळी 5 थर लावणाऱ्या पथकाला 2,000, 6 थर लावणाऱ्या पथकाला 2,500 तर 7 थर लावणाऱ्या पथकांना 3,000 रुपये आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. या दही अंडी उत्सवाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, उल्वे नोड अध्यक्ष मदन पाटील, गावाण विभाग अध्यक्ष अमर म्हात्रे, सरचिटणीस निलेश खारगर, उल्वे नोड उपाध्यक्ष शैलेश भगत, उल्वे नोड महिला मोर्चा अध्यक्षा निकिता खारकर, MGM हॉस्पिटलचे डॉक्टर चटर्जी, आनंद शिंदे, डॉक्टर राठोड, उल्वे नोड एकचे सरचिटणीस अंकुश ठाकूर, बूथ अध्यक्ष सुहास गोंधळी, गीता ठाकूर, निलेश खोत, नितेश म्हात्रे, प्रणय कोळी, राष्ट्रपती पुरस्कार विजेते प्रभात कोळी, उल्वे नोड केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षा सीमा पाटील, अमोक ठाकूर, श्वेता ठाकूर, प्रल्हाद गवळी, सीमा कांबळे, सुनंदा म्हात्रे, प्रिया अडसूळ सेक्टर 18 महिला अध्यक्षा प्रीती चंदेल, वनिता बाबार, छाया चौधरी, नाना गडकरी, अलंकार म्हात्रे, नंदी ठाकूर, प्राजक्ता खोत, योगिता खोत, शीतल पाटील, सुगंधा पाटील, वनिता गोंधळी, नामदेव ठाकूर, संतोष तुडमे, शंकर पाटील, नमिता नाईक, मच्छिंद्र कोळी, विक्रम कोळी, रामनाथ कोळी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार विजेते आणि आंतरराष्ट्रीय जलतरणपटू प्रभात कोळी यांचा सत्कार करण्यात आला. खरं तर 2 वर्षानंतर हा उत्सव कशा रीतीने साजरा होईल असं प्रत्येकाच्या मनात होतं. पण आता तुम्ही पाहताय की गेले जवळजवळ 1.5-2 तास सर्वजण बाळ गोविंद गोपाळ हे कृष्णाष्टमी निमित्तानं या खेळामध्ये रममान झाले आहेत. दहीहंडी फोडण्याकरता 5-7 थर इथं लावले जात आहेत आणि प्रत्येक जण या सणामध्ये खऱ्या अर्थानं जसं मधल्या काळात काही झालंच नव्हतं अशा प्रकारे सहभागी झालेले आहेत. या वर्षापेक्षा पुढल्या वर्षी आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये हा आपण जास्त पद्धत साजरा करू आणि तशा दृष्टीनं जे बाळगोपाळांचे संघ इथं दहीहंडी फोडण्याकरता आलेत, सलामी देण्याकरता आलेत, त्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत, त्यांना धन्यवाद देतो की अतिशय उत्साहानं मधल्या काळात करोना पारोना काय आलाच नव्हता अशा पद्धतीनं आपण ह्याच्यामध्ये भाग घेतलात आणि रममान झालात. सर्वांनाच अभिनंदन. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराज. या संपूर्ण उल्वा नोडमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून माननीय माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमदार महेश बालदीजी आणि आमचे सर्व सहकारी प्रयत्न करतायत. या सर्व परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या पायाभूत सुविधा आल्या पाहिजेत. इथल्या नागरिकांना मैदानं बगीचे मिळाली पाहिजेत. इथल्या लोकांच्यासाठी सर्व पद्धतीच्या सोयीसुविधा आल्या पाहिजेत. याच्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. येणाऱ्या कालावधीमध्ये केंद्रातल्या सरकारच्या माध्यमातून आणि राज्यातल्या सरकारच्या माध्यमातून आपल्याला जे जे अपेक्षित हवं आहे
ते लवकरात लवकर साध्य करण्यासाठी आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपण प्रयत्न करत राहणार आहोत। आज या उत्सवाचं जसं आयोजन केलं आहे तसं सातत्यानं गणेशोत्सव असू द्या, नवरात्रोत्सव असू द्या, अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन भारतीय जनता पार्टी सातत्यानं करते आणि याच पद्धतीनं येणाऱ्या कालावधीमध्ये इथं येणाऱ्या प्रत्येक समाज बांधवाला, तो देशातल्या कुठल्याही राज्यातून येऊ द्या, तो महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यातून येऊ द्या, त्याला हे उलवा नोड माझं आहे आणि इथं माझा तितकाच अधिकार आहे याची जाणीव झाली पाहिजे आणि सन्मानानं त्याला या ठिकाणी राहता आलं पाहिजे, याच्यासाठी भारतीय जनता पार्टी ही पूर्णपणानं तुमच्या पाठीशी राहणार आहे।